नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी बघणार आहोत. ही बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणासंदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच असा निर्धार मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी केलेला आहे. या अनुषंगानं बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप आणि आक्रोश दाखवण्याकरता 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघतोय. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू झालेली आहे. लढा आरक्षणाच्या या नावानं मोर्चा निघणार आहे. 5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. कोरोनाचे सगळे नियम पाळून मोर्चा काढण्यात येईल असं विनायक मेटे यांनी सांगितलं. सर्व ग्रामीण भागातून असं सांगणं आहे की कोविड जरी असेल तरी त्याची सर्व ती काळजी आणि खबरदारी घेऊन आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही मोर्चाला निश्चितपणे येणार. हा निर्धार आता लोकांनीच केला असल्यामुळं 5 जूनचा मोर्चा 100% यशस्वी होईल. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. सुरेश, काय सांगशील, लढा आरक्षणाची बैठक पार पडली आहे, मोर्चा निघणारच आहे, कोरोनाचा काळ आहे, तरी सुद्धा आक्रमक आहेत सगळे समन्वयक. सुवर्णा, बीडमध्ये आज जी मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांची जी बैठक झाली, या बैठकीला सर्वपक्षीय संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि ही बैठक गुप्तपणे बैठक घेतली होती. आणि यामध्ये सर्व समन्वयकांच्या बैठकीमध्ये मोर्चा यशस्वी करण्याच्या अनुषंगानं काही समित्या केलेल्या आहेत. त्यामध्ये 9 समित्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर जनजागृतीसाठी 3 टप्पे तयार करण्यात आलेले आहेत. बीड शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवरती गावागावामध्ये जाऊन हे जे समन्वयक आहेत हे बैठका घेणार आहेत आणि तिथून या मोर्चाची मोर्चेबांधणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या वेळेसचे जे काही 58 मोर्चे निघाले होते ते 58 मोर्चे हे कोरोना कालावधीमध्ये नव्हते. हा कोरोना कालावधीमधला पहिलाच मोर्चा निघत असल्याकारणानं या कालावधीमध्ये आता सुरक्षेची जबाबदारी कशी घेणार, आता मोठ्या संख्येनं जर नागरिक शहरामध्ये एकत्रित येणार असतील, त्यात लॉकडाऊन आहे, नाकेबंदी आहे, असं असताना सुद्धा परवानगी देवो किंवा न देवो मात्र आम्ही रस्त्यावरती उतरणार, हा जो निर्धार आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यामुळे हा मोर्चा कसा होणार आहे हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे. यात विशेष आणखी एक गोष्ट, आजच्या बैठकीमध्ये जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि इतर संघटनेचे पदाधिकारी होते हे आक्रमक होते आणि मोर्चा काढायचा कुठल्याही हालतीमध्ये प्रशासनानं जर सहकार्य केलं तर प्रशासनाला सहकार्य करून, प्रशासनानं सहकार्य नाही केलं तर गळेमी का वायना का होईना, पण मोर्चा काढणं हे ठरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जो मराठा क्रांती मोर्चा हे जे नाव होतं हे नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि संघर्षाची मशाल हातात घेऊन आता संघर्ष मोर्चा होणार आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकुलावरून 5 तारखेला 10:30 वाजता हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार अशी माहिती सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आलेली. त्यामुळे नक्कीच हा मोर्चा कसा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुवर्णा, धन्यवाद सुरेश आपण ही माहिती दिल्याबद्दल.